आता लाव 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 لديك قال كنتي لا 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 قال كنتي لا 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 أس 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 أزن ده هم تبقى كلا. ديدي جانغور. زوال زوم زوال زوم زوال. نمبر ده هنا. واو أروى. فيكا فيكا. دادا جا. دادا جا. دادا 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 دادا. يه دادا هيدا. ها. ليه تيوستو. يه هاي كذا. एक सबिल जम गुरु यह दत्र बेंटीचे पण बसा येड अगं मुझे रंगो किती कारे पुढे ती दे गाडी दे पिचकोडी गो पिचकोडी वाईचा माझे पिचकोडी पाणी कसं वाटलं मग भारी वाटलं पिला तिकडे जाऊन كلر كيون هنا كان كلر كان هنا ساكا دي سنة نكتة نكتة كان هنا نكتة ها كارا كرس بيبي واش كاي بلو بيبي واش مل بيبي واش برد سكاليس كورون جيتني هيك يا نايك بابلي خلي بس هذا كدين تك كدين تك كدين تك كدين كورا كورا باني كده نالا तर आज मटन आणलेला आहे आणि आता इथे स्वच्छ मी मटन धुऊन घेतलेलं आहे आता इथे ना मटन शिजायला टाकणार आहे खलासणी मध्ये तर खलासणी तेल टाकलं आणि खलासणी टाकली आणि त्यामध्ये चिकन हे आपलं मटन टाकून घेतलेलं आहे आणि मटन आता व्यवस्थित परतून घेते
तर पाऊस पण पडून गेलेला होता आणि इथे मी एकीकडे ना मटण शिजायला घातलं आणि दुसरीकडे मसाल्याची तयारी केली. इकडे कांदा भाजून घेतला, इकडे खसखस आणि फुटाणे काढून ठेवले आणि इकडे मावशी भाकरी आणि चपात्या करून गेलेल्या होत्या. तर अशा भाकरी वगैरे करून घेतल्या त्यांच्याकडून आणि चपात्या. मटण तर असं इथं मटण शिजायला घातले आता खलास मसाल्यामध्ये. पावसाचं पण खूप वातावरण पाऊस पडून गेलाय रात्रभर. आता इथं खोबरं भाजायला टाकलंय, त्याला मध्ये परतून घेणार आहे आणि इकडं ना मटण लावलंय खलासणीमध्ये. खलासणीमध्ये परतून मटण शिजायला लावलंय इकडे. आणि इकडे आता मसाला भाजून घेते मी एकदा. चिकनच येतं कारण आपण दररोज चिकनच करतो, त्याच्यामुळे चिकन तोंडात येत असतं. तर आज मटण केलंय, तर आता मटण शिजलंय. याच्यामध्ये खलासणीमध्ये 2 मिनिटं दाखवते. आता मस्त खलासणीमध्ये आणि इकडं मसाला परतून घेते मी. कढईत परतवणार होते पण कढईत कसं जास्त रस्सा करायचा असल्या पुरत नाही, मग याच्यातच परतून मी डायरेक्ट याच्यामध्ये टाकत असते. तर आता याच्यामध्ये मिरची पावडर आणि मसाला टाकून घेते. सर मटण मसाला मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि परतून घेते आता व्यवस्थित. काही काढून ठेवते ना तिला. इथं सुक्क काढलंय पिलू साठी आणि आता याला उखळी आली. मी आता मध्ये मसाला टाकून घेते. झालंय माझं मटण शिजून आणि इकडं पिल्लूला काढून ठेवलंय. मग येते ना म्हणा आज नाही ना, आजचा शेवटची तारीख होती.
तर आता इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि मटण भाजी पण तयार केली आणि इथे मी ताट पण तयार केले. बाकीचे ताट तयार करायचे आहे पण आता एक ताट तयार करून दिलं सासऱ्यांसाठी आणि मग बाकीचे नंतर जेवणार आहे, कारण पिल्लूचं बघून आम्हाला जेवावं लागतं त्यामुळे. आणि आता इथे सगळं आवरलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तर झालं आहे आता इथे सगळा स्वयंपाक वगैरे. तर चला मग भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.